त्रिमूर्ति डेवलपर्स निर्मित त्रिमूर्ति पार्क गुलदगड स्टेट कॉलेज रोड राहुरी 1 ते 1.5 गुंठ्यांचे सर्व सुख सोयीनी युक्त शेती प्लॉट दत्तात्रय गुलदगड। मोबाईल नंबर 9926420532 आणि स्वप्निल गुलदगड मोबाईल नंबर 8600041222। विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळे यांच्या प्रयत्नांमधनं वारजे हायवे रेणुकानगर इथे 3 एकरच्या जागेमध्ये तब्बल 11 कोटी रुपयांच्या क्रीडा संकुल आणि इनडोअर स्पोर्ट कॉम्प्लेक्स प्रकल्प साकारण्यात येत आहे। त्याचं उद्घाटन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय। पर्यावरणाचा समतोल राहावा, प्रदूषण कमी व्हावं यासाठी इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत। कोरोनाचं संकट अजूनही संपलेलं नाही आहे, काही देशांमध्ये लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे। सर्वांनी मास्क वापरत नियमांचं पालन करणं गरजेचं आहे असा सल्ला उपस्थांना यावेळी पवार यांनी दिलाय। माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ आणि विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ हे आपल्या प्रभागामधील नागरिकांसाठी चांगली कामं करत आहेत, चांगले उपक्रम राबवत आहेत। आता या क्रीडा संकुलामुळे या भागामधील तरुणांना विविध प्रकारचे क्रीडा प्रकार आणि त्यांचे ट्रेनिंग देखील मिळणार आहे। हा या भागामधील एक चांगला उपक्रम आहे असं कौतुक देखील अजित पवार यांनी केलं आहे। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागामधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 32 मध्ये साधारण 11 कोटी रुपयांचा प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे आणि त्या प्रकल्पाच्या वतीनं इथं मोठ्या प्रमाणावर काही कामं करण्याचा प्रयत्न दीपाली आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेला आहे। आता हे सुरुवातीलाच वारजे आणि माळवाडी येथील क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं इथं जाहीर करतो आणि ज्यांच्या प्रयत्नातनं पाठपुराव्यातनं हे क्रीडा संकुल साकार होणार आहे त्या आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्या दीपाली धुमाळ आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। की त्यांनी एक चांगलं काम हातामध्ये घेतलं, काम मोठं आहे, 11 कोटीचं काम आहे, साधारण 90 लाख रुपये आत्ता टाकलेले आहेत। 3 एकर जागेमध्ये हे सगळं उभं राहणार आहे आणि त्याच्यातून इथल्या नागरिकांना पण सकाळी फिरायचं म्हटलं किंवा ज्यांना खेळायची आवड असते त्यांना देखील खेळाडूंना इथं येऊन प्रॅक्टिस करायचं म्हटलं तर ते सगळं सुसज्ज असं क्रीडा संकुल उभारलं जात आहे। एकामागून एक विकास कामं उभी करण्याचा प्रयत्न, जी जागा होती इथं जे आरक्षण टाकलेलं होतं त्या आरक्षण डोळ्यासमोर ठेवूनच या क्रीडा संकुलामध्ये साधारण तुम्ही जर बघितलं तर टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट तसंच 2 फुटसल कोर्ट, इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्केटिंग रिंग, कबड्डी मैदान, जॉगिंग ट्रॅक अशा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करण्याचा दीपाली आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे। जे काही आमचं क्रीडा संकुल होत आहे त्याचा निश्चितपणे फायदा त्या परिसरातल्या खूप मुलामुलींना झाल्याशिवाय राहणार नाही। पुणे परिसरातील जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीनं हे क्रीडा संकुल आपण उभारतोय। हे सगळं सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की आपल्या पुण्यातल्या वारजेमधील युवकांना, युवतींना अशा संधी मिळू शकतात, त्यामुळे या क्रीडा संकुलाच्या उभारणीनंतर सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा। विक्रमकुमार एकदम आपल्या कॉर्पोरेशनमध्ये नसलं तरी काही CSR मधनं पण काही जण वेगवेगळ्या पद्धतीच्या कामं करून देत असतात, अशा पद्धतीनं CSR आणि कॉर्पोरेशन असं एकत्रपणे कसं त्याच्यात मार्ग काढता येईल अशा प्रकारचा दीपालीचा आम्ही निश्चित मार्ग काढण्याचा काम करू याबद्दलची ग्वाही देतो। आज या ठिकाणी वारजामध्ये क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आदरणीय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे शहराचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। त्याप्रसंगी उपस्थित आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार तसेच स्थानिक नगरसेवक आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी इथं उपस्थित राहिलेल्या, सकाळीचा हा कार्यक्रम होता आणि ह्या कार्यक्रम प्रसंगी इतकी चांगलं प्रकारे हा कार्यक्रम झाला की आपण बघितलं की दादा इथे आले आणि हा कार्यक्रम हा संकुल म्हणजे आणि ह्या 11 कोटीच्या बजेटमध्ये आत्ता आपण 3 एकरमध्ये आता 90 लाखाची परमिशन आपल्याला भेटलेली आहे आणि इथं ह्या ठिकाणी आउटडोअर इनडोअर असे दोन्ही खेळाचे इथं
होणार आहे। आणि या प्रसंगी आपण बघितलं की दादांनी इथं मोलाचं आम्हाला आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की आपल्या भागातील युवक असतील युवती असतील यांच्यासाठी चांगल्या प्रकारे हे क्रीडा संकुलन होणार आहे आणि सगळ्यांनी ह्याचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे। आपण बघितलं की पुणे शहर वाढत आहे आणि वाढत्या पुणे शहरामध्ये खेळासाठी पण अपुरे असे साधनं पडत आहेत, त्यासाठी आम्ही हा विचार केला की लोकांना पण ड्रेनेज असेल पाणी असेल लाईट अशा सुविधा पुरवतच असतो, पण ह्या पुरत असतानाच असे अनेक क्रीडा संकुलन झाले पाहिजे, त्यासाठी आपल्या मुलांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे। आपण बघितलं आपण आपल्या इथे आपले पुणे शहरामध्ये शिवछत्रपती पुरस्कार असे विजेते खूप जण आहेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण हे क्रीडा संकुलन उभं केलेलं आहे आणि ह्या क्रीडा संकुलनाचा आपल्या नागरिकांना आपल्या येथील युवक युवतींना चांगला लाभ होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी इथं येऊन आपलं जे काही ज्या खेळात आपल्याला प्रावीण्य मिळायचं आहे त्या खेळासाठी आपण इथे यायचं आणि योगदान द्यायचं आहे। आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी 3 एकरमध्ये हा प्रोजेक्ट होणार आहे आणि त्यासाठी आत्ता 90 लाखाचं बजेट आहे, 11 कोटीचं एकूण बजेट आहे, परंतु आत्ता फक्त 90 लाखाचं बजेट मंजूर झालेलं आहे। आमची मुदत संपली आता 14 तारखेला महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून आमची मुदत संपणार आहे, तरीसुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प कसा पूर्णत्वास येईल ह्यासाठी आम्ही चांगले चांगले विचार करणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला आपले उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार असतील तसेच आयुक्त असतील यांची मदत लागणारच आहे आणि त्या प्रकारे मदत करणार अशी या ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी सांगितलेलं आहे। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे सी 24 तास पुणे।